आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही असा विश्वास आई सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापुडे येथे बोलत होत्या. पार्थ हा शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू हे घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं वागणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलाय. आपल्याला माहिती आहे की पार्थची उमेदवारी ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या अनेक लोकांच्या मागणीमुळे दिलेली आहे. आपल्याला मला एवढीच आज विनंती करायची आहे की आपल्याला आदरणीय दादांनी जे काही काम पिंपरी चिंचवडसाठी केलेलं आहे काही मागच्या अनेक वर्षांमध्ये ते मला वाटतं की वर्णन करून सांगायची गरज नाही. तुम्हा सर्वांच्या समोर आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की पार्थ हा आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा आणि सगळ्यांच्या चांगल्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. मला असं वाटतं की त्यालाही जे काही बाळकडून मिळालेलं आहे राजकीय म्हणा सामाजिक ते घरातून मिळालेलं आहे. मला आज एवढंच सांगायचंय की तो आज जरी नवीन असला तरी तो एका चांगल्या घराण्यात वाढलेला मुलगा आहे. त्याच्यामुळे नक्कीच तो आपल्या आजोबांना किंवा वडिलांना कमी म्हणा येईल असं काही काम करणार नाही. ज्या काही तुमच्या समस्यांना आज आपण सगळेजण तोंड देत आहेत. आताच बनसोडे साहेबांनी सांगितलं की इथले खासदार 5 वर्ष दिसतच नाहीत. तर तसं तर नक्कीच होणार नाही आणि जे काही आपल्या रोज प्रश्न आहेत आपल्या सर्वांचेच ते साकार करण्यासाठी नक्कीच पार्थ पवार आपले प्रयत्न पणाला लावतील अशी माझी आई म्हणून खात्री आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ ही प्रयत्न करील अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.